आम्हाला पण बरं वाटलं बरं का की थोडस खाली बसून इकडे बघा आणि बुंदे कसे दिसतात एकदम इथं खाली बसा एकदम खाली बसून व्यवस्थित बुंदे राहा सगळे कारण केळी आपण एकाच जागेवर नाही कुठे पण बघितलं तर हे बुंदे एकदम असे जस काय आपण एखाद्या कोऱ्या कागदावरती चित्र काढावं अशा छान पद्धतीने हे बुंद्याची साईज झालेली बरोबर आहे का नाही मला तर लय भारी वाटलं कारण पहिल्या वेळेस आलतो ते खाली वरचं जागे वालतो ते पार्टी वेगळा पण इतकं भारी प्लॉट साहेब नमस्कार आपण ह्या प्लॉट साठी वापरा बाय ऑर्गॅनिकचं अप्लिकेशन असं लागोपाठ किती वेळा सोडलं बरं चार वेळा सोडलेलं एक दीड महिन्याच्या अंतर मग मला काय म्हणायचं इतरांचा प्लॉट आणि आपल्या प्लॉट मधली एक तफावत वेगवेगळी म्हणलं तर काय सांगू शकाल आपण काय माहितीये का खरप्यात आलेलाच नाही आपण खरप्याचं जे काही फवारणी घेतो ते काही घेतलेल्या नाही आणि डासावच्या डासावची काय फेंडर फक्त आपण खाली एकच घेतली म्हणजे मी करप्याची काय घेतली नाही करप्याची कुठली एक अजून डोस घेतली नाही म्हणजे करप्या दिसला नाही म्हणून गरज पडली नाही तसं गरज पडल्यानंतर घ्यावं प्रत्येक शेतकऱ्यांनी असं काय आपलं वापरा बाय ऑर्गॅनिक मुळे करप्या थांबतो असं काय विषय नाही आल्यावर त्याला घ्यावंच लागतं पण आला नाही झाडात ताकद असल्यामुळे आला नाही ते जे काय असेल ते फक्त तुम्ही घेतली नाही म्हणजे तुम्हाला ती गरज नाही पडली गरज नाही पडली साहेब नमस्कार नमस्ते आपल्याला लागण करून किती दिवस झालो 26 जानेवारीची लागण बरं मग दिवस किती झाला आज 26 जानेवारी 2.5 महिने झाला बरं प्रॉब्लेम काय आहे आपल्या प्लॉटला नाही वायरचा प्रॉब्लेम आहे आणि झाडं उचलला नाही बरं तारीख आज काय 13/4/2000 बर ही जे आपण वापरा बाय ऑर्गॅनिकच वापरणार आहे त्याच्यातून बदल काय तुम्हाला अपेक्षित आहेत अपेक्षित बदल झाडाची ग्रोथ जे थांबली ती थांबली नाही पाहिजे आणि झाड एक लेवल आली पाहिजे ती अपेक्षा बर बुंदा फुगला पाहिजे बर बघू येणाऱ्या दिवसात आपण अपेक्षा पूर्ण होतात तुमच्या बर तुम्ही आता किती वेळा लाईन मध्ये उभा आहे 3 नंबर लाईन 3 नंबर झाड ही इकडे घर आहे तुमचं ही शेड आहे पाठीमागे टावर आहे धन्यवाद सर साहेब नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता मोठ्या आवाजात सांगा नाव बाळू आंबे तालुका जिल्हा तर आता बघत सर तुमच्याकडे किती तारखेला आले ते बघत सर 13/4 प्लॉटची पूर्व अवस्था काढली आता ज्यावेळेस बघत सर तुमच्याकडे आलते त्यावेळेस प्लॉटची उंची किती होती वायरचं झाड होत आता पूर्ण प्लॉट वरती वरनच फिरून घ्या ही वायरचं झाड होत आणि तुम्हाला व्हायरस मध्ये कंट्रोल झाला असं जाणवलं का नाही कंट्रोल झालं ही काय चांगली पाना निघली परत म्हणजे पाला चांगला निघाला पाला चांगला ही जी आपण बघतोय त्याच्यानंतर जे निघालेले पाले आहेत थोडस बघा झूम करून घेत आलं तर ते परत जे पाले निघाले ते काळे खूप आणि चांगले निघाले पोगा पण चांगला पोग्यात पण थोडासा व्हायरस जाणवायला लागला बरं का पोग्यात व्हायरस नाही तीन निघाले केले व्हायरस असतो मला काय म्हणायचंय आता व्हायरस कुठतरी आहे आणि व्हायरस वर आपला अजिबात काम करत नाही की तुम्हाला जाणवलं ती बाग चांगली गोष्ट आहे त्याचा काय विषय नाही पण मला एक म्हणायचंय की तुम्ही ते वापरण्या अगोदर तुमचा प्लॉट कसा होता आज आपल्याला अगदी दिसतोय तिथं जर तुम्ही झाडाला हात लावला तर डोक्याच्या वर जाते गेले जरी असं सहज पाला केला तरी डोक्याला लागू देत आपल्याला म्हणजे डोक्याला काय थोडं कमी काय पण जर प्लॉट बघितला तर प्लॉट तुमचा कालच्या 13 तारखेला म्हणजे आज 1 महिना आणि 17 तारखे म्हणलं तर किती दिवस झाले 1 महिना 4 दिवस 1 महिना 4 दिवसात तुमचा कमरेला असणारा प्लॉट डोक्याला लागतो म्हणा काय हरकत नाही आणखी बी कुठं कुठं झाड बारीक मोठी तो पार्टी वेगळा आहे पण बऱ्यापैकी जी चांगली झाड आहेत ती कमरेला होती किंवा थोडीशी जास्त असते पण आज डोक्याला लागते म्हणजे मला काय म्हणायचं एक प्रत्येकाचं एक अंतर्मन काय म्हणजे असतं माझं खर्च करायचं कष्ट करायचं तयारी पण मला तसं पाहिजे की ही उचललं पाहिजे बरोबर आहे की आता मला काय म्हणायचं तुमच्या रानात बघितलं तर ही शेणखत मरणार आहे तुमचा प्लॉट उचलत होता का ज्यावेळेस बघत कारण मी वापरा बाय ऑर्गॅनिक मार्गदर्शन रोवर आणि गुरुकर तिथं जरा तसंच बॉटल घ्या त्यांनी ती वापरल्याची तिथे बॉटल दिसेल ती तुम्ही ज्यावेळेस सोडली आणि वापरलं त्यावेळेस तुम्हाला जी दिसणारा रिझल्ट आहे हा तुमचं समाधानकारक आता हेतनं पुढे तुम्ही कंटिन्यू करणार का थांबणार करणार महिन्याला रोवर 1 लिटर आणि इत्री गुरुत्वर 2.5 लिटर याप्रमाणे तुम्ही सोडणार तर मला काय म्हणायचंय आज तारीख काय बरं
17/5/2023 मी मुद्दाम तारखेचा उल्लेख केला, कारण ज्यावेळेस बघत राहते त्यावेळेस 13/4 तुमच्याकडे आलते आणि आज 1 महिना आणि 4 दिवस आहे. तर आता इथलं पुढं ज्यावेळेस आपण कंटिन्यू करणार आहे त्यावेळेस बघा थोडस आज आता ज्यावेळेस स्टुडिओ काढता त्यावेळेस थोडस व्यवस्थित करून घ्या. ही जाळी कडला त्या कडला रोड आहे, आपल्याला परत स्टुडिओ काढताना ले जाणार, पकड्यावर काढावं लागेल. आज दुसरं तर माणूस दिसणार नाही. आताच आपण थोडक्यात अजून एक 10 दिवसांनी 15 दिवसांनी बैल दिसणार नाही. आता जरी आतमध्ये गेल्यावर चालायचं म्हणलं तर हे कोपऱ्यावर माणूस दिसणार नाही. आपण येणार दिवसात पाहू की तुम्हाला जे काय आपण हे मार्गदर्शन तुम्ही कंटिन्यू करणार आहे, कंटिन्यू केल्यामुळे आपल्या किवेचा बोंब्याची साईज काय होती, वाढ काय होती, पडणारे गड काय पडते. कारण मला काय म्हणायचं, तुम्हाला पण रिझल्ट मिळाला, आम्ही पण तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे. आज हा व्हिडिओ बनवून शेतकरी बघत आहे आणि पुढं काय आपल्याला पुढं काय शिकून द्यावं म्हणजे जेणेकरून आपण सहज काय म्हणतो, मी कोणाचं जेव्हा उड्या मारतो किंवा मी कसा विश्वास ठेवू किंवा बिनबुडाचं जे असतं ते कलंडचं सारखं. तसं आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक शेतकरी मित्रांना त्या विश्वासाचं एक बुड द्यायचंय की बाबा हे का आमचा अगोदर प्लॉट असा होता तर आम्ही महिन्याला कंटिन्यू केल्यामुळे आमचं असं झालं. मग ज्याला वाटल की बाबा ते आपल्याला वापरणं गरजेचं आहे ते वापरते, ज्यांना वाटल बाबा आम्ही तुमच्यापासून बी तज्ञ आनंद आहे काय आपल्याला तरी दुखत आहे. तर आपण पाहू येणाऱ्या दिवसात ह्या प्लॉटचे पूर्ण कंटिन्यू तुम्ही मार्गदर्शन घेणार आहे. तर आपण आपल्या शेतकरी मित्रांना काम करू, दिलेल्या माहितीबद्दल आभार. रोहन साहेब लागू पाठ सीझन एकच लाईन सीझन घेतली नाही, 3-4 सगळंच घ्या, 3-4 मध्ये लागतो मी गोंदा किती दिवस, 1, 2, 3, 3 फुट गोंदा. एक मिनिट थांबा चालू राहू, तिकडे तुम्ही पिल्लू फिल्लू घातले का मला बघू दे. हा तुम्ही बघा म्हणजे ही पिल्ल वगैरे सगळं सोडून तुम्ही हे धरलेला गोंदा आहे बरोबर का, म्हणजे ह्या येत आपण धावण्याचा काय प्रयत्न करतोय, अडवते शेंचा गोंदा आहे. आता पुढं चालू एक मिनिट हे ही कसा दाबून आहे कितीचा आहे हो, 37 36 पकडा, ही 37 ला थोडं कमी, 36 पकडा. आणि हे जर बघितलं हे करून पण तर ह्याच्यात पिल्ल वगैरे काय धरलेली नाही. म्हणजे आपण हे मुद्दाम हे काय करतोय की आपल्याला रियालिटी दावायची की एवढं बुंद झालेत, 4 वेळा अप्लिकेशन घेतलंय. म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना पण लक्ष द्यावा की एकदा रिझल्ट मिळाला की थांबू नाही, थांबू की कंटिन्यू जर घेतलं तर बाबा काहीतरी घडन पुढे घेतो दुसरा बोलला हालचाल होती ना गोगरे साहेब भाऊ राखते काय घडे साहेब बघा ना केवढा घड पडलाय किती आलो, 1 मिनिट रोहन साहेब 36 पिल्लू कुठंही गुटलेलं नाही इकडे बघा दोघ. आता आपण पाहतोय ही आणि आता कॅमेरे शेजारी, कॅमेरे शेजारीच थोडस मला ते फाने मोकून दावा बरं केली किती फान आहेत बघा बरं किती फान आहेत त्या 1, 2, 3, 4, 5, 6 ते धरले बघा इकडे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 फाने धरले, 12 काढले, 12 पकडले बघा. आता आपण तसं बघितले तर घड असे भरपूर एकदम छान पद्धतीने पडलेले, आपण कुठे जरी चेक केलं तरी आपल्याला हे अंतर बघा फुटाच्या जास्त फुटा अंतर
अंतर जास्त आहे. दोन फाल्यांमध्ये किती मोठं अंतर आहे आणि काय आताच काय लिहिणं आहे हे घ्या ना. अजून जिरायचं ही सगळं. आता हे तर बघितलं किती फाने या. एक थोडं झूम करून घ्या. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा. अकरा म्हणजे दोन काढले. आणि म्हणजे असा हित हित हात लावावा लागतो हितावा. आणि बुंदा बघितला तर कमीत कमी किती होता. तीन फूट का. छत्तीस फूट. जास्तीत जास्त किती होता. एकोणचाळीस. सव्वा तीन फुट आला बुंदा. जास्तीत जास्त सव्वा तीन कमीत कमी तीन फूट. मी म्हणतो अजून त्या तीन पासून कुठं कुठं अडीच पण असेल. पण एक रिअलिटी आणि क्वालिटी जी पाहिजे तशी. सगळ्यात महत्वाचं तुम्ही टँकरनी पाणी घातले आणि टँकरनी पाणी घाला या अगोदर प्लॉट खालीवर होता तो जागे आणला. जागे आला तर पाण्याचा प्रॉब्लेम आला. मग शेतकऱ्याचं संकट काय कमी पारगीचार गेल्या. आणि मग कुणी मनात लय पैसे झाले. आता काय कोण द्या गेल तर काय इथं कष्ट करा नाही कोणाला येतो. कोणाला म्हणे काय 2 लाख रुपये दारावस नाही तुमचे लय तारावर झाली होतं नाही. एकदम जबरदस्त दिसते बरं सगळं. घड मात्र घडल बोलला मात्र बोल. आपण तो कसलो कमळ फुलले होय पलीकडे. पण अजून ही बघायला कसं राहून म्हणजे गोंद्यावर दांड्यावर त्याचा किंमत होती मला कसलं कसलं दिसत ही. किती दांड असेल. 2.5 इंच असा. 2.5 इंच काय जास्त मीटर बघा. एक मीटर येईल बाबा. एक मीटर नाही. 9 इंच आहे बघा. 9 इंच 9 इंच म्हणजे किती झालं. पाऊंड फुट झालं. आपला हात पुरणार तिथं. 9 इंचाचा म्हणजे काय आम्हाला पण बरं वाटलं बरं का. की थोडस खाली बसून इकडे बघा. आम्ही बुंदे कसे दिसत एकदम इथं खाली बसा. एकदम खाली बसून व्यवस्थित बुंदे राहा सगळे. कारण केळी आपण एकाच जागेवर नाही. कुठं पण बघितलं तर हे बुंदे एकदम असे जसं काय आपण एखाद्या कोऱ्या कागदावरती चित्र काढावं अशा छान पद्धतीने हे बुंद्याची साईज झालेली. बरोबर आहे का नाही. मला तर लय भारी वाटलं. कारण पहिल्या वेळेस आलतो ते खालीवरच जागे वालतो ते पार्ट वेगळा. पण इतकं भारी प्लॉट. तुमचंच कष्टच फळ आहे. तुम्ही निर्णय घेतला धाडस केलं पैसे घालवले. आपण ती कसं मोहित दिसायला लागलं म्हणून मोहित सुरुवातीला खालीवर निघली. परत आलं बुंदा सर.
तुम्ही हे वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरून समाधानी आहे? कारण आज बघितलं तर हित समाधान दिसते, म्हणायची गरज नाही. विचारतोय दिसण्यापेक्षा नजरच दिसते. ओके, दिलेल्या माहितीबद्दल आभारी, धन्यवाद सर. धन्यवाद.